सर्वांना नमस्कार। आपण यावर्षी सर्वांना युडस प्लस विषयी माहिती भरण्यास सांगितली आहे, तर सन 2021-22 युडस प्लस ऑनलाईन करण्यासंबंधी काही मार्गदर्शक सूचना या दिलेल्या आहेत। तर त्या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत, तर त्याचे आपल्याला पालन करायचे आहे आणि त्या सूचनांचं अंमलात आणायचे आहेत। तर त्या सूचना कोणत्या ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। उपयुक्त संदर्भीय पत्रानुसार भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या युडॅस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती राज्य, जिल्हा, महानगरपालिका, तालुका शाळा स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 सप्टेंबर 2020 या संदर्भीय पत्रानुसार युडॅस प्लस प्रणालीमध्ये दिनांक 31 मे 2021 पर्यंत राज्यातील शाळांची माहिती ऑनलाईन पद्धतीने संगणकीकृत करण्याकरता कळविले आहे। देशामध्ये कोविड-19 प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे, त्यामुळे राज्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत। सन 2020-21 समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्ययावत माहितीची आवश्यकता आहे। कोविड-19 विचार करता भारत सरकारकडून सन 2019-20 या वर्षामध्ये विकसित केलेल्या प्रपत्रानुसार सन 2020-21 प्रपत्रामध्ये काहीही बदल न करता शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची शिक्षक विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तके गणवेश दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयीसुविधांची माहिती त्याचबरोबर ही सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने युडॅस प्लस प्रणालीमध्ये माहे 15 मे 2021 पर्यंत युडॅस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करून पूर्ण करण्याकरता कळविले आहे। तर शाळा स्तरावरून खालीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे, तर त्यासाठीच्या काही मार्गदर्शक सूचना ह्या पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत। त्यामध्ये एक आहे, पहा, शाळेच्या मुख्याध्यापकाने युडॅस प्लस युजरनेम व पासवर्डद्वारे शाळेतील बदल झालेल्या सोयीसुविधांची माहिती युडॅस प्लस प्रणालीमध्ये 15 मे 2021 पर्यंत पूर्ण करण्यात यावी। माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत करणे पूर्ण झाल्यानंतर माहिती अचूक असल्याचे सेल्फ डिक्लेरेशन प्रमाणपत्र अपलोड करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर सन 2019-20 या वर्षाची माहिती सादर केलेली आहे। सन 2020-21 या माहितीमध्ये शाळेमधील भौतिक सोयीसुविधा तसेच शिक्षक माहितीमध्ये बदल झाला असल्यास त्याची नोंद करावी। विद्यार्थी संख्येची देखील नोंद करायची आहे, इतर माहिती पुन्हा नोंदवण्याची आपल्याला गरज नाही। तिसरी, त्यामध्येच मुद्दा पहा, शाळेचे उच्चीकरण झालेले असल्यास तसेच व्यवस्थापन बदल करणे गरजेचे असल्यास या कार्यालयास अवगत करावी। युडॅस प्लस प्रणालीमध्ये भाग 2 मधील क्रमांक 2.4 मध्ये शाळेत उपलब्ध असलेल्या वर्ग खोल्यांचा तपशील हा 2.4A मधील शाळेतील एकूण खोल्यांची स्थिती या माहितीशी जुळली पाहिजे। समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत 4.6 मध्ये मतिमंद विद्यार्थ्यांची माहिती ही आपल्याला 13 रकान्यामध्ये नमूद करायची आहे। चौथा मुद्दा आहे PGI म्हणजेच परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स बाबत महत्वाच्या बाबी। त्यामध्ये पाहुणा मुख्याध्यापक वर्गखोली, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोमोड सुविधा, आधार कार्ड असलेल्या शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांची बायोमॅट्रिक पद्धतीने उपस्थिती, शिक्षकांची बायोमॅट्रिक पद्धतीने उपस्थिती, शाळा तपासणी, शाळा सुधार आराखडा माहिती, PFMS प्रणालीमध्ये शाळेची नोंद म्हणजेच समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेचे बँक खाते त्याची सुद्धा माहिती करायची नोंद करायची आहे, शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस, मोफत पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याची प्राप्त माहिती, शैक्षणिक वर्षातील अधिकारी कर्मचारी यांच्या भेटीचा अहवाल। 12 नंबरचा मुद्दा आहे भौतिक सुविधा उपलब्धता, त्यामध्ये पिण्याचे पाणी असेल, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, खेळाचे मैदान, फर्निचर, या सर्व बाबींचा भौतिक सुविधांचा मध्ये आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे। त्याचबरोबर विद्युतीकरण त्याचबरोबर लोकसहभाग,
एनजीओ, सामाजिक सहभाग व इतर स्त्रोतातून शाळेस मिळालेल्या आर्थिक सहाय्याबाबतची माहिती ही आपल्याला इथे नोंदवायची आहे. आता पाचवा मुद्दा पहा, गणवेश अनुदान अंतर्गत विद्यार्थ्यांची नोंद करताना एससी एसटी संवर्गामधील विद्यार्थ्यांची नोंद ही बीपीएल विद्यार्थ्यांमध्ये करू नये. ही झाली पाचवी मार्गदर्शक सूचना. त्यानंतर सहावी पहा, आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय नोंद करण्यात यावी. शाळेस धार्मिक अल्पसंख्याक मान्यता असेल तरच शाळा धार्मिक अल्पसंख्याक आहे का यामध्ये होय म्हणावे. हा होता सातवा मुद्दा. आठवी मार्गदर्शक सूचना आहे, शालेय परिसरात अंगणवाडी आहे काय याबाबत शाळांनी आपल्या परिसरातील अंगणवाडीचे वाटप करून अंगणवाडीतील मुलांची माहिती नमूद करावी. नवा मुद्दा आहे, शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस 220 पेक्षा कमी व 365 पेक्षा अधिक नसावेत. दहावा आहे, भाग 4 मधील मुद्दा क्रमांक 4.1.1 पूर्व प्राथमिक विद्यार्थी संख्या ही 4.2A मध्ये नमूद करायची आहे. अकरावा आहे, भाग 4 मधील मुद्दा क्रमांक 4.1.2 इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश संख्या ही 4.2A मध्ये इयत्ता पहिलीमध्ये असली पाहिजे. आणि बारावा मुद्दा आहे, भाग 4 मधील मुद्दा क्रमांक 4.2 चालू शैक्षणिक वर्षातील एकूण विद्यार्थी संख्या ही मुद्दा क्रमांक 4.4 व मुद्दा क्रमांक 4.4 शी जुळली पाहिजे. शैक्षणिक वर्षातील एकूण विद्यार्थी संख्या ही आपण जे वयोगटानुसार आणि माध्यमानुसार ही जुळली पाहिजे. तेरावा मुद्दा आहे, भाग 6 वार्षिक परीक्षेचा निकाल मुद्दा क्रमांक 6.1 व मुद्दा क्रमांक 6.2 मध्येही याची माहिती दिली पाहिजे द्यायला पाहिजे. चौदा मुद्दा आहे, भाग 7 मध्ये इयत्ता 10वी नियमित व इतर विद्यार्थी यांचा परीक्षेला बसलेला निकाल भरणेबाबत मुद्दा क्रमांक 7.1 मधील विद्यार्थी संख्या व 7.2 मधील टक्केवारीचा निकाल मध्ये जुळली पाहिजे. 7.1 मधील विद्यार्थी संख्या ही 7.3 मधील विद्यार्थी संख्येशी जुळली पाहिजे. हे आपल्याला इथे देखील नोंद करायची आहे. त्यानंतर 7.4 मधील नियमित व इतर विद्यार्थी परीक्षेचा निकाल 7.4 व 7.6 मधील विद्यार्थी संख्येशी जुळली पाहिजे. तसेच 7.5 व 7.7 मधील विद्यार्थी संख्या जुळली पाहिजे. 15वा मुद्दा आहे, भाग 10 व भाग 11 मधील माहिती काळजीपूर्वक वस्तुनिष्ठ भरावी. माहिती भरणाऱ्यांनी वरील सूचनांचे वाचन करून त्याप्रमाणे माहिती भरावी. माहिती चुकीची आढळल्यास ती दुरुस्त करण्यासाठी तालुका स्तरावर यावे लागेल याची नोंद घेण्यात यावी. तर ही होती ऑनलाईन युडेस प्लस 2020-21 ऑनलाईन करण्याबाबतच्या काही मार्गदर्शक सूचना व त्याबाबतची काही मार्गदर्शक सूचनांविषयीची ही माहिती. तर असेच नवीन नवीन शैक्षणिक अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.